कसं आहे आता खरं तर बोलू नये पण बोलायला लागतंय की तुम्हाला कमिशन मिळणार नाही नवीन प्रोजेक्टचं म्हणून नवीन प्रोजेक्ट आणू नये म्हणजे हे कसं कोणी मागू शकतं कुठला आमदार की आमच्या मुंबईमध्ये कुठलाही नवीन प्रोजेक्ट आणू नये हे कसं काय कोण आम्ही उलट म्हणतो की नवीन नवीन प्रोजेक्ट यावेत मुंबईकरांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी अजून कुठल्या प्र मला वाटतं प्रदूषणासंदर्भात एक चांगला मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे की आपण टॉवर्स बनव बसवतो आहे ज्याच्यामुळे प्रदूषण कमी होऊ शकेल तर खरंच माननीय सी एम साहेब साहेबांचं आणि फडणवीस साहेबांचं सा मी आभार मानेन की खरोखर मुंबईकरांच्या काय समस्या आहेत हे बघून हे बजेट बनवले गेलेलं आहे आणि एकीकडे असे विरोधी पक्ष आम्हाला मिळालेले आहेत की जे म्हणतात मुंबईमध्ये नवीन प्रोजेक्ट आले पाहिजे नाहीत खरंच दुर्दैव आहे मुंबईकरांचं पण काळजी करू नका शिंदे फडणवीसांचं सरकार आहे नवीन प्रोजेक्ट्स येणार मुंबईकरांचं आयुष्य आणि मुंबईकरांचं जीवन हे व्यवस्थित बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार पहिल्यांदा हे बजेट आहे यामध्ये हा जे नॉन डेव्हलपमेंट गोष्टी आहेत म्हणजे पगार असलेली आहेत ह्याच्यावर कमी खर्च आहे आणि डेव्हलपमेंटवर जास्त खर्च करणार आहोत हे मला वाटतं मुंबईत आत्तापर्यंतच्या इतिहासातलं असं पहिलं बजेट आहे की नॉन डेव्हलपमेंट गोष्टींवर खर्च कमी होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट